पुढची बातमी आहे पालघरमधून. महाराष्ट्रामध्ये सध्या उन्हाळा वाढलेला आहे. महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी गेलेला आहे. पालघरमध्ये उष्माघाताने 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पालघरच्या विक्रमगड मधील ही घटना आहे. अश्विनी विनोद रावते या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू झाला. तिचा मृतदेह शेताजवळ आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी ही मनोरमधील SP मराठी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 11वीच्या वर्गात शिकत होती. 11वीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कुणी नसल्याने ती आई वडिलांच्या शोधासाठी नदीवर गेली होती. तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोळसळली. अश्विनीचं शेत हे मूळ गावापासून काही अंतरावर असल्याने तिचा मृतदेह तब्बल 2 तास त्या ठिकाणी पडून होता. त्यानंतर घरी आलेल्या आई वडिलांनी तिची शोधाशोध सुरू केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.